पाथर्डी गावातील प्रभागातील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांच्या वतीने भव्य जन आक्रोश आंदोलन पुकारले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पुढाकाराने हे आंदोलन होणार आहे. मागील 5 वर्षाच्या काळात प्रभाग क्रमांक 31 मध्ये नागरिकांसाठी फारशी विकास कामे झालेली नाहीत. या प्रभागात अनेक समस्या आहेत असे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. प्रभाग 44 मध्ये अनेक वर्षाच्या भव्य देवी अशा समस्यांचा भिडमार झालेला आहे. या वार्डा प्रभाग 44 मध्ये पाण्याची अतिशय गंभीर टंचाई झालेली आहे. मळे भागात बिलकुल प्यायला पाणी मिळत नाही व कॉलनी भागात पाण्याची समस्या गंभीर झालेली आहे. अधिकाऱ्यांना बार बार फोन करून सुद्धा अधिकारी फोन उचलत नाही. त्यासाठी आम्ही प्रभाग 44 च्या वतीने सर्व पदाधिकारी आम्ही सर्व मिळून या मोर्चाचं आयोजन केले आहे. प्रशांत नगर दामोदर चौक व पाथडी गावातून मोर्चाची सुरुवात होईल. दाडेगाव पिंपळगाव मध्ये मोर्चाची रॅली निघेल. तसेच कॉलनी परिसरात रॅली निघून आणि पाथडी फाट्यावर मोर्चा सर्व मोर्चेकरी येतील. तिथं हंडा मोर्चाचं तिथं नियोजन केलेलं आहे. सर्व नेते मंडळी येऊन आणि मोर्चामध्ये वार्डाच्या ज्या समस्या आहे त्याचा सर्व आढावा लोकाजोका तिथं आम्ही मांडणार आहे. आणि या महापालिकेला या समस्या आमच्या सोडवल्या नाही तर याच्यापेक्षा भव्य दिव्य मोर्चा आम्ही डबल काढू. पण आमच्या समस्येचा विचार केला पाहिजे. प्रभाग क्रमांक 31 व नवीन प्रभाग क्रमांक 44 या प्रभागामध्ये बराचसा शहरी भाग हा नवीन कॉलन्या तयार होऊ राहिल्या. निश्चितच या ठिकाणी या नवीन कॉलन्या ज्या तयार होतात त्या ठिकाणी प्रशासन महानगरपालिका डेव्हलपमेंट चार्जेस त्यांच्याकडनं घेते. पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे डेव्हलपमेंट झालेले नाही. या ठिकाणी पाण्याच्या लाईन नाही, ड्रेनेज नाही, रस्ते नाही, लाईट नाही. समस्या सोडवण्यासाठी तुम्ही कटिबद्ध आहात आणि त्या समस्या सोडवाच लागतील. जर या समस्या 8 दिवसामध्ये सोडवल्या नाही तर आम्ही येत्या 8 दिवसामध्ये फिल्टर प्लांट व दिशील देखील आम्ही आंदोलन करणार आहे. आणि त्यानंतर आयुक्त कार्यालयामध्ये राजीव गांधी भवनला प्रभागातील सर्व नागरिक त्या ठिकाणी जाऊन ठिय्या आंदोलन करणार आहोत याची आयुक्तांनी दखल घेऊन आमच्या या समस्यांचं त्यांनी योग्य ते मार्गदर्शन करून त्या सोडवण्याचा प्रयत्न करावे अशी त्यांना शिवसेना पक्षाच्या वतीने मी सर्वांच्या वतीने विनंती करतो. की आम्ही खेड्यावर राहिलेलं बरं आहे का, जे आम्ही पिऊन पाणी आणतो ते पाणी प्यायचं आम्हाला, ते पाणी पिण्यासाठी आम्हाला चांगलं भेटतंय. इथं राहून आम्हाला इथं विहीर पण नाही आहे, काहीच नाही आहे. आम्ही प्यायचं पाणी प्यायचं कसं, तरी ठाकरे गटाच्या वतीने टँकरची सुविधा मोफत चालू आहे. तसेच उद्याच्या मोर्चासाठी मोठ्या संख्येने पूर्ण प्रभागातील नागरिकांनी उपस्थित राहा. या भव्य जन आक्रोश आंदोलनात परिसरातील जास्तीत जास्त नागरिक सहभागी होतील असा विश्वास युवा सेना उपजिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट, विभाग प्रमुख त्र्यंबक कोंबडे, रवी गामणे उपतालुका प्रमुख धनंजय गवळी, दादा मेढेस, संदीप एकमोडे, विक्रम शिरसाट, किरण शिंदे, दत्तात्रय डेमसे, चेतन कोथमिरे, शारदा दोंदे, श्रुती नाईक यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनात दुचाकी स्वार, चारचाकी वाहने, पाण्याचे टँकर, बैलगाडी घेऊन नागरिक सहभागी असणार आहेत. एनसीएनएससाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.